यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात की मराठा समाजाला OBC-तून आरक्षण द्यावं आणि मिळावं या संदर्भात घेतलेली भूमिका दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो. मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात हे मांडण्याऐवजी त्यांनी असं मांडलेलं आहे की मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. आणि उद्धव ठाकरे हे सुचवतात आहेत की मराठा समाजाला OBC-मध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्यात यावं. भांडणं मिटवण्याच्या ऐवजी भांडणं लावण्याचा हा प्रकार आहे. शिवसेना उद्धव ठाकरे यांनी जरांगे पाटील यांच्या मागणीच्या संदर्भात की मराठा समाजाला OBC-तून आरक्षण द्यावं आणि मिळावं या संदर्भात घेतलेली भूमिका दुर्दैवी असं मी त्या ठिकाणी मानतो. मागणीच्या बाजूने आहात की विरोधात आहात हे मांडण्याऐवजी त्यांनी असं मांडलेलं आहे की मोदींकडे जा आणि आरक्षण वाढवून घ्या. आणि ते आरक्षण वाढवलं की मराठा समाजाला न्याय मिळेल. आम्ही अर्थ असा काढतो की OBC-ची विरोध आहे मराठ्यांना OBC-मध्ये घेण्यामध्ये. आणि उद्धव ठाकरे हे सुचवतात आहेत की मराठा समाजाला OBC-मध्ये समावेश करून त्यांना आरक्षण देण्यात यावं. भांडणं मिटवण्याच्या ऐवजी भांडणं लावण्याचा हा प्रकार आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये शांततेचं भंग होण्याची शक्यता अधिक असं त्या ठिकाणी मानतो. सेनेची भूमिका ही दुर्दैवी हे पुन्हा नमूद करतो.